राष्ट्राची सुरक्षा कोणाच्या हाती सोपवता येत नाही किंवा इतरांवर अवलंबून राहता येत नाही, त्यासाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास यावर भर देऊन आत्मनिर्भर होण्याची गरज आहे। संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यासह आपल्या क्षमता वाढवणे महत्वपूर्ण आहे। आत्मनिर्भर भारतमुळे देशात संशोधन आणि विकासाला चालना मिळत असून लष्करातही त्यावर भर दिला जातोय। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक, अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आदि क्षेत्रात प्रगती होतीये, असे प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केलं। दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या 31व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनोज पांडे बोलत होते। कल्याणी ग्रुप भारत फोर्स लिमिटेडचे अध्यक्ष, प्रसिद्ध ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना जीवनगौरव पुरस्काराने, तर पहिल्या बॅचचे विद्यार्थी समीर मैने, संस्थापक अध्यक्ष कोलॅबोरेशन रूम AI वॉशिंग्टन अमेरिका यांना यशस्वी माजी विद्यार्थी युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। AIT रमन थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी AIT चेअरमन मेजर जनरल TS बेन्स, संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक कर्नल MK प्रसाद, प्राचार्य डॉक्टर BP पाटील, मेजर जनरल RK रैना यांच्यासह अनेक सेवानिवृत्त अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, पालक, माजी विद्यार्थी, AIT विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते। 1998 पहिल्या बॅचचा रौप्य महोत्सव यावेळी साजरा करण्यात आला। जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं। स्वागत प्रास्ताविकात ब्रिगेडियर अभय भट यांनी AIT मागील वर्षभरातील कामगिरीचा आणि प्रगतीचा संक्षिप्त आढावा घेतला। शैक्षणिक आणि अभांतर क्रीडा प्रगतीसह AIT विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्लेसमेंट विषयी सांगताना माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे आणि राष्ट्रासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचं विशेष कौतुक केलं। अभिषेक कुमार मिल आणि आशना वेद यांनी सूत्रसंचालन केलं। मेजर जनरल TS बेन्स यांनी आभार मानले।